आत्ताही परवा सेंट्रल हॉलमध्ये एन डी एची मिटिंग झाली तिथं संविधान ठेवलं होतं पहिल्यांदाच संविधानाचं दर्शन पंतप्रधानांनी घेतलं आणि नंतर त्यांनी बाकीचं सगळं मार्गदर्शन केलं इतरांची भाषणं झाली प्रस्ताव ठेवला त्याला अनुमोदन दिलं गेलं मित्रांनो काल देखील शपथविधी होत असताना संपूर्ण देशाचा कारभार पाच वर्षाच्या करता आता एन डी हातामध्ये नरेंद्र नरे नरे मोदींच्या नेतृत्वाखाली मिळ आलेला आहे त्यामध्ये अतिशय मनापासून नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी साथ दिलेली आहे त्यांची भाषणं आम्ही जवळ नाही ऐकली तुम्ही पण टी व्हीमध्ये पाहिली असतील त्यांनी सांगितलं की काही झालं तरी सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे समोरची लोकं कारण नसताना काही ना काही पुन्हा नरेटिव्ह त्या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न करतील नाही आता एवढं अधिवेशन झालं की जाणार त्याच्याशिवाय आपले कार्यकर्ते टिकवता येत नाही आणि कार्यकर्ते टिकवावेत म्हणून अशा पद्धतीनं ते सांगायला मागं पुढं बघणार नाहीत उलट आता दोनशे चौऱ्याऐंशी एन डी आहे तुम्ही बघा थोडे दिवसामध्ये तो आकडा अधिवेशनाच्या काळामध्ये किंवा त्याच्यानंतर तीनशेच्या पुढं देखील जाण जा गेलेला तुम्ही सगळ्याजण पाहाल त्याच्यामुळं तुम्ही त्या बाबतीमध्ये कुठली शंका कुशंका मनामध्ये कार्यकर्त्यांनो बाळगू नका ह्यामध्ये माझा आदिवासी समाज बाजूला गेला माझा मागासवर्गीय समाज बाजूला गेला मला इथं काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचं आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं की उलट यंदाचं वर्ष मला वाटतं स संविधान वर्ष म्हणून पंच्याहत्तरावं असं साजरं करण्याचं स्वतः एन डी ए सरकारने ठरवलेलं आहे त्याच्यामुळं काही करून बाबा कशी आपल्याला मिळवायची हा समोरच्यांचा प्रयत्न आहे मित्रांनो सी एच्या बद्दल माझ्या मुस्लिम समाजामध्ये देखील अशाच पद्धतीनं काही सांगितलं गेलं बाहेर असणारे अल्पसंख्याक आपले त्यांना आपल्या देशामध्ये करता काही कायदा केला गेला परंतु सांगण्यात आलं की आता इथनं बाकीच्यांना बाहेर काढलं जाणार आहे वाटेल ते सांगतात रेटून सांगतात खोटं बोलतात परंतु ते पटवण्याचा प्रयत्न करतात आणि आपलं खरं असताना आपण पटवण्याच्या बाबतीमध्ये कमी पडलो माझ्यासहित सगळे मी तर सुरुवातीला सांगितलं की यंदाचा जे काही अपयश आहे त्याची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष नात्याने मी स्वतः स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये मला कुणालाही दोष द्यायचा नाही शेवटी जे जे घटक पक्ष आपल्यापासून बाजूला गेले त्यांना पुन्हा आपलंच कसं करता येईल त्याचा उल्लेख अनेक माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपल्या आपल्या भाषणामध्ये केला आणि तशा पद्धतीनं आपल्याला आखणी करून पुढं त्या बाबतीमध्ये जावं लागणार आहे मित्रांनो जरी आपल्या जागा ह्या कमी निवडून आलेल्या असल्या म्हणजे एन एन डी एच्या तरी मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या सतरा जागा निवडून आल्या नऊ भाजपाच्या सात शिवसेनेच्या एक आपली त्यांच्या जवळपास एकतीस जागा विशाल पाटलांची जर धरली तर त्यांच्या आलेल्या आहेत तेरा नऊ आठ अधिक एक पण तुम्हाला माहिती आहे बरेच जण तुम्ही मतं किती टक्के पडलीत महाविकास आघाडीला ते एन इंडी वगैरे काय असेल ते त्यांना महाराष्ट्रामध्ये त्रेचाळीस पॉईंट नव्वद टक्के मतं पडली किती त्रेचाळीस पॉईंट नव्वद टक्के आणि आपल्याला त्रेचाळीस पॉईंट तीस टक्के मतं पडली फक्त अर्धा टक्क्याचा फरक आहे अर्ध्या टक्क्यामध्ये हा चमत्कार सगळा झाला आहे आणि त्यावेळेस एवढे सगळे घटक जिवाभावाचे सहकारी जे अनेक वर्ष आम्हाला सगळ्यांना राजकीय जीवनामध्ये साथ देत आलेले आहेत ते देखील थोडेसे बाजूला गेल्यामुळं ही सगळा फटका आणि त्याच्यामध्ये आरक्षणाचा पण काही भागामध्ये काही ना काही कुणाकुणाची भाषणं कशी झाली काय झाली त्या खोलामध्ये मी जात नाही परंतु तेही तुम्हाला सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेलं असेल त्यामुळं ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आम्ही दोन दिवस सगळेजण मी मी मागाशी नावं घेतली ते प्रमुख होतोच परंतु एकनाथराव आणि देवेंद्रजी पण दिल्लीमध्ये होते एकदा प्रफुल्लबाईंच्या घरी आम्ही सगळे एकत्र बसून ह्याबद्दलची चर्चा केली पुढं कसं जायचं काय करायचं कुणी कशी पावलं उचलायची आणि दुसऱ्या दिवशी तटकरीजी तुमच्याकडं आपण बसलेलो होतो तिथंही देवेंद्रजी आणि एकनाथराव आम्ही सगळे बसलेलो होतो सांगायचं सा तात्पर्य आम्ही सगळ्यांनी ही गोष्ट अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे आपण काळजी करू नका पण काही जण जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पेर पेरल्या जात आहेत की इथं असं होणार आहे इथं आता हे अमक्याकडे येणार आहे हे तमक्याकडे येणार आहे मी परवाच सगळ्या आपल्या आमदारांची बैठक घेतली आमदारांनी काय सांगितलं ते साहेबांनी सांगितलेलं आहे कारण नसताना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये समरावस्था निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे आपण पण आपली तयारी अतिशय व्यवस्थितपणे सर्व प्रकारे त्या बाबतीमध्ये करायला सुरुवात केलेली आहे मग